रेशनिंग कार्ड धारकांना दिवाळी निमित्त राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार चक्क 100 रुपयांमध्ये 4 वस्तूंचा शिधा संच देण्यात येणार आहे। देशभराप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही दिवाळीच्या सणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घोषित केलेल्या चक्क 100 रुपयांमध्ये 4 वस्तू रास्तभाव धान्य दुकानातून वाटप करण्याचा निर्णय घेताच रास्तभाव धान्य दुकानातून विना तक्रार वाटपाबाबत अधिकारी दुकानदार आणि पदाधिकाऱ्यांचा आढावा घेत असताना पुरवठा विभाग पुणेचे उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी दुकानदार आणि ग्राहकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। तसंच विना तक्रार धान्य आणि शासनाच्या वतीनं पुरवण्यात येणाऱ्या किटचं वाटप करावं, अवघ्या 4 दिवसात हे किट्स शासकीय गोडाऊनमधून दुकानदारांकडे पोहोच होणार आहेत, त्यानंतर ग्राहकांना दिवाळी अगोदर उपलब्ध होईल असं कळवलं। याप्रसंगी पुरवठा निरीक्षक अनिल शाहपुरे, राजेश यमपुरे, जिल्हा संघटनेचे राज कमटम, जिल्हा सचिव हर्षल गायकवाड, ड अध्यक्ष अभिजित सड्डो, अ झोन अध्यक्ष बसवराज बिराजदार, ब झोन अध्यक्ष जुबेर खानमिया, क झोन अध्यक्ष बापू गंदगे, नितीन पेंटर यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र शासनानं जे येत्या दिवाळीमध्ये जे पुरवठा विभागाचे लाभार्थी आहेत, ज्याच्यामध्ये अंत्योदय अन्न योजना असेल किंवा PHHची लाभार्थी आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांना दिवाळीसाठी म्हणून एक गिफ्ट देण्याची घोषणा केलेली आहे। यामध्ये 1 किलो साखर आहे, 1 किलो रवा आहे, 1 किलो हरभरा आहे आणि 1 लिटर तेल आहे। अशा ह्या 4 वस्तूंचं भेट ही स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत ही जनतेला दिली जाणार आहे। माझ्या पुणे विभागामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे हे 5 जिल्हे येतात। यामध्ये जवळपास 28 लाख कुटुंब अशी आहेत ज्यांना ह्या किट्स द्यायच्या आहेत आपल्याला। यामध्ये शासन निर्णय झाला, काल मी सगळ्या DSO आणि FDO आणि पुरवठ्याच्या स्टाफची बैठकही घेतलेली आहे। जे सप्लाय करणारे आहेत त्यांच्याकडे आपली मागणी गेलेली आहे आणि त्यांना ह्या सक्त सूचना दिलेल्या आहेत की पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये हे सगळ्या किट्स ह्या आमच्या तालुका गोडाऊनला पोहोचल्या पाहिजेत, जेणेकरून तालुका गोडाऊनमधून त्या पुढच्या तिथून पुढे 2 ते 3 दिवसामध्ये सर्व स्वस्त धान्य दुकानामध्ये ह्या किट्स जातील।